यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानमसृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुःखकृतां धर्मसंस्थापनार्थाय संभावमी युगे युगे. कृष्ण सांगतात, हे अर्जुन, जेव्हा जेव्हा धर्मात घट होईल, जेव्हा अधर्मात वाढ होईल, तेव्हा नीतिमानांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्मांची तत्त्वे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मी युगानुयुगे या पृथ्वीवर प्रकट होतो. भगवद्गीता, ज्याला अनेकदा गीता म्हणून संबोधले जाते, हा 745 श्लोकांचा 18 अध्यायांचा हिंदू धर्मग्रंथ आहे, जो महाभारताचा भाग आहे. भगवद्गीता पांडव राजकुमार अर्जुन आणि कृष्ण यांच्यातील संवाद कथात्मक चौकटीत मांडला आहे. ही गीतेमधील शिकवण व कृष्णांचे नामकरण 150 अधिक देशात केले जाते व याचे प्रमुख कारण इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉन ही संस्था आहे. आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस, फोकस, हॅपीनेस, लव म्हणजेच यश, लक्ष केंद्रित, आनंद व प्रेम या गोष्टी मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो व ते मिळवण्यासाठी भगवद्गीतेमधील शिकवण आणि कृष्णाने दिलेल्या ज्ञानाचा वापर करून आपण त्या कशा पद्धतीने मिळवू शकतो हे मी या व्हिडिओद्वारे सांगितलेले आहे. योगस्थ कुरु कर्माणी संघम त्यक्त्वा धनचय सिद्ध्य सिद्ध्योयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, योगामध्ये स्थिर राहा, आपले कर्तव्य पार पाड आणि यश किंवा अपयशाच्या सर्व आसक्ती सोडून दे, अशा मनाच्या समत्वाला योग म्हणतात. यामधून आपल्याला कळते की कुठल्याही परिणामाशी संलग्न न राहता समभावनेने आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. हे झालं तर काय, ते तसं केल्यावर काय होईल का, या सर्व गोष्टींचा विचार न करता आत्ता ज्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे ते करत राहिले पाहिजे. यातून अलिप्त राहणे महत्त्वाचे आहे व भविष्यातील चिंता किंवा भूतकाळातील चुकांचा विचार न करता आत्ताच्या क्षणावर आणि हातात असलेल्या कामावर लक्ष केंद्रित आपण केले तर आपल्याला त्या गोष्टींमध्ये नक्कीच यश येणार आहे. श्री भगवान वाच, असंशयम महाबाहो मनो तु निर्गहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च कृहत्ये. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात, हे कुंती पुत्र, तू म्हणतोस ते बरोबर आहे, मनाला आवर घालणं खरंच खूप अवघड आहे, परंतु सराव आणि अलिप्तेने ते नियंत्रित केले जाऊ शकते. अलिप्त राहिल्याने आपण समतोल राहू शकतो आणि यश किंवा अपयशामुळे निर्माण होणाऱ्या चिंतांपासून मुक्त होऊ शकतो. कुठल्या पण गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची असते आणि एकाग्र होण्यासाठी एकांतपणा व एकाग्र होण्याचा सराव पाहिजे, मग मन शांत राहते व आपले निर्णय अचूक होतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमा पायनो नित्यास्ताम स्तिक्षस्व भारत. आनंद आणि दुःखांचे कायमस्वरूपी नसणे आणि कालांतराने नाहीसे होणे हे हिवाळा व उन्हाळ्याच्या ऋतूंचे स्वरूप आणि अदृश्य होण्यासारखे आहे. हे भारताच्या वंशजानो, ते इंद्रिय बोधातून निर्माण होतात आणि त्यांना त्रास न देता सहन करायला शिकले पाहिजे. हा एक महत्त्वाचा धडा आहे जो की जगातील गोष्टी सोडून द्यायच्या गरजेवरती भर देतो. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नसते, ते मग आनंद असो वा दुःख, आणि हे समजणे व त्याचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. हे स्वीकारून आपले काम करत राहिले की आपल्याला त्रास होणार नाही व सर्व परिस्थितींना आपण सामोरे जाऊ शकतो. आपल्या भारतामध्ये प्रियकराला कृष्ण व प्रियसीला आपण राधा म्हणतो.
तर कृष्णांची प्रेमाची व्याख्या असे सांगते की प्रेमामध्ये स्वार्थ नसतो. यामध्ये आपल्याला कुठली गोष्ट पाहिजे म्हणून ते नातं नसतं, फक्त द्यायचं असतं. ते म्हणजे निस्वार्थ प्रेम, आपला वेळ, आपल्या भावना आणि आपला आनंद. काही मागण्यासाठी कराल तर ती मित्रता नसते, किंवा काही मिळवण्यासाठी कराल तर ते प्रेम नसते. आपल्या सभोवतालच्या माणसांशी आदराने बोलणे, गरजूंना दान करणे व स्वतः कार्याबद्दल एकाग्र राहणे कृष्ण शिकवतात. या मी नमूद केलेल्या गोष्टींवर आपण सर्वांनी सराव जरी चालू केला तरी आपली आयुष्यामध्ये आपल्याला बरेच बदल दिसतील. राधे राधे.